आहे आय टी मधली, कोर्स खूप फास्ट आहे, टाइम खूप कमी आहे, कमी त्रास होईल ऍज अ नॉन आय टी आय टी गोष्टी तुम्हाला समजतील असं नाही आहे. त्यामुळे प्लेसमेंट कोणत्या गोष्टी देणार आहे. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण जे काय प्री रिक्विजिट असणार आहेत म्हणजे सेडॅक सिकॅट एक्झाम झाल्यानंतर जेव्हा आपण सेडॅकला ॲडमिशनमध्ये एक महिन्याचा फरक असतो सो गॅप असतो त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण शिकायला पाहिजे, त्यासाठी आपण टाइम इन्व्हेस्ट केला पाहिजे, ज्याने की आपल्याला सेडॅकमध्ये जो कोणता कोर्स घेऊ त्यासाठी हेल्पफुल राहील. कारण तुम्हाला तर माहिती ही एक मिलिटरी ट्रेनिंग आहे आय टी मधली, ज्याच्या की ज्याच्यामध्ये ऑल टेक्नॉलॉजी शिकवलं जातं ज्या त्या फील्डमधल्या आहे, ज्या त्या डोमेनमधल्या आहे. त्यामुळे तिथे आपल्याला कोणत्याच टेक्नॉलॉजीवरती प्रॉब्लेम येणार नाही काम करण्यासाठी, कारण सगळ्यांचा ओव्हरव्ह्यू आपल्याला इथं दिलेला जातो. त्यामुळे याला मिलिटरी ट्रेनिंग म्हणतात, कारण 4.5 महिन्यामध्ये सगळं ऑल टेक्नॉलॉजी शिकवल्या जातात. जर टॅकची गोष्ट करायची झाली तर ऑल सी पासनं जे सी सी प्लस प्लस झालं, जावा झालं, डॉट नेट झालं, नोड जे एस झालं, परत रिॲक्ट गोष्टींबद्दल आपल्याला ओव्हरऑल माहिती येऊन जाते. की ज्याने की आपल्याला कोणत्या पण टेक्नॉलॉजीवरती कंपनीने जर टाकलं तर त्याच्यासाठी आपल्याला आपण म्हणजे कॅपेबल ठरू की आपण कुठे कोणत्या पण टेक्नॉलॉजीवरती काम करू. सो सांगण्याचा पॉईंट हाच की कोर्स खूप फास्ट आहे, टाइम खूप कमी आहे, त्यासाठी जो हा एक 15-20 ते 25 दिवसाचा जो ड्युरेशन आहे त्याच्यामध्ये कॉलेज कोणतं भेटतंय किंवा आता ॲडमिशन कसं, खोली कसं, रूम कसं, परत राहायचं कसं, खायचं कसं, हे ह्या गोष्टीकडे बघण्यापेक्षा हे जे 20 दिवसाचा टाइम एकदम प्रॉपर एकदम चांगल्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी मी तुम्हाला या सजेशन करतोय. कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे ज्याने की तुम्हाला पूर्ण सेडॅकमध्ये तुम्हाला कमी त्रास होईल ॲज अ नॉन आय टी. आय टी मोस्टली आय टी मुलं आहेत, नॉन आय टी पण आहेत. जे नॉन आय टी आहेत त्यांना थोडासा त्रास होतो, थोडा म्हणजे भरपूर त्रास होतो समजण्यासाठी. पण जे आय टीवाले आहेत त्यांना सुद्धा प्रॉब्लेम्स येतात, कारण कोणीच कॉलेज एवढं जेन्युइन केलेलं नसतं. काहीच मुलं असतात ज्यांचे खरंच टेक्नॉलॉजीवरती कमांड असते किंवा त्यांचे प्रोजेक्ट्स असतात मनाने केलेले. पण ह्या टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी जे शिकण्याची लेवल असते ते खूप हाय असतं सेडॅकमध्ये. जर तुम्ही सनबीमसारखी इन्स्टिट्यूटची गोष्ट करत असाल तर तिथं खूप जास्त फास्ट आणि हाय लेवलची टीचिंग असते. त्यामुळं सगळ्याच गोष्टी तुम्हाला समजतील असं नाही आहे. त्यामुळं आधीच काही गोष्टी समजून घेतलेल्या किंवा शिकून गेलेलं कधी पण चांगलं असेल. त्यासाठी ह्या प्री रिक्विजिट असणार आहेत ज्या मी आता सांगणार आहे. आपण या डायक आणि डीबीड दोन्हीबद्दल बोलणार आहोत. तुम्ही नवीन असताल माझ्या चॅनलवरती तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता, माझे सगळे व्हिडिओ बघू शकता ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी मेन्शन केलं आहे. ऑलरेडी माझे सगळे माझ्या मित्रांचे पॉडकास्ट घेतलेले मी, विजय झालं, ईश्वर झालं, माझे जे डॅकचे जे कलिग्स होते त्यांनी डॅकबद्दल सगळं सांगितलं आहे, डीबीडीबद्दल सगळं सांगितलेलं आहे ऑलरेडी. विजयनं डीएसएबद्दल भरपूर गोष्टी सांगितल्या ज्याच्या काही प्लेसमेंटसाठी हेल्प होतील तो पण तुम्ही बघू शकता. हे सगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत, तुम्ही वाटलंच तर परत जाऊन सबस्क्राईब करून तुम्ही व्हिडिओ लिस्टमध्ये बघू शकता. कारण मी माझं पर्सनली जे काय प्रॉब्लेम फेस केले किंवा जे वाटलं मला गोष्टी त्या मी सांगतो. त्यानंतर डीबीडीबद्दल सांगतो, त्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगायचं मला सांगणं काय. ठीक आहे, आपल्याला कोर्स सोपा जावा म्हणून आपण सगळ्या गोष्टी ज्या काय प्रिलिमिनरी करू, पण ॲक्च्युअलमध्ये एक लक्षात ठेवायचं आपल्याला प्लेसमेंट कोणत्या गोष्टी देणार आहे. त्यामुळं ॲट द म्हणजे जेव्हा कोर्स सुरू असेल तेव्हा आपल्याला कोणत्या गोष्टीवरती फोकस करायचं. सीसीला आपल्याला सगळ्याच गोष्टीचा अभ्यास करावा लागतो कारण स्कोर चांगला आणायचा. पण प्लेसमेंटसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते मी सांगतो. आधी सगळ्यात महत्त्व आपल्याला एसक्यूएल आहे, आपल्याला रिॲक्ट येतं, आणि जावा आणि डॉट नेट या दोन्हीपैकी एक टेक्नॉलॉजी, या तीनच गोष्टी आपल्याला जॉब देणार आहेत. लक्षात, ऑपरेटिंग सिस्टीम झालं, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मेथोडॉलॉजीज जर आल्या, डीएसए एक त्यामध्ये इन्वॉल्व करतो मी, चार गोष्टी आपल्याला जॉब देणार आहेत. लक्षात ठेवा, ते सगळे 8 मॉड्यूल्स आहेत, ते सगळेच मॉड्यूल हेल्पफुल ठरतील असं नाही. त्यामुळं आपल्या ह्याच्यावरती आपण लक्षात ठेवायचं की सगळे मॉड्यूल शिकवताना ते सगळे शिकवणार आणि सांगणार पण सगळ्यावरती सेम फोकस करा. पण नाही, आपल्याला जे जॉब देणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती जास्त फोकस करायचं आहे आपण, लक्षात ठेवा. आणि या त्याच मी गोष्टी सांगणार आहे. रिॲक्ट काय नेमकं हे सगळ्यात पहिलं जाणून घ्या, कारण आपल्याकडे फक्त 4 ते 5 दिवस असतात ज्याच्यामध्ये आपल्याला रिॲक्ट शिकवलं जातं, खूप फास्ट शिकवलं जातं. आणि रिॲक्टवरती आपल्याला पूर्ण फ्रंट एंड म्हणजे अख्खा प्रोजेक्ट आपल्याला त्याच्यावरती असतो. बॅकएंडसाठी आपल्याला जावा असते, एकतर डॉट नेट असतं, दोन्हीपैकी एक चूज करावं लागतं. काही काही इन्स्टिट्यूटमध्ये दोन्ही पण चूज करावं लागतात, सो ISSD सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये. पण मला सांगायचं काय, सनबीम सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला शिकवतात तेव्हा आपल्याला फ्रंट एंडसाठी रिॲक्ट शिकवतात आणि ते फक्त 5 दिवसात शिकवतात. जावा शिकवतात
जावा फास्ट आहे. जावा आपल्या जावावरती तीन मॉडेल असतात, एक जावा असतं, एक डीएसए असतो आणि एक ॲडव्हान्स जावा असतो. सो त्यामुळे जावावरती थोडं जास्त कमांड येते आणि त्यामुळे बॅकएंड आपल्याला त्याच्यावरती द्यावा लागतो. हे झालं जावासाठी. तर तुम्हाला प्रीरिक्विज म्हणून मी सांगतो की रिॲक्ट करायचं असेल तर रिॲक्ट भारी. आपल्या दुर्गेश कोडवित दुर्गेश यांनी रिॲक्ट भारी शिकवलं आहे. रिॲक्टमध्ये प्रॉपर कसं कसं फ्लो असतो, कसं वर्क होतं, कसा कॉल जातो बॅक एंड टू फ्रंट एंड, या गोष्टी आपल्याला प्रॉपर दुर्गेशने सांगितले, ठीक आहे. आणि रिॲक्टमध्ये अजून सांगायचं झालं तर कोडवित हॅरी, कोडवित हॅरीने पण बेस्ट सांगितलेले रिॲक्टमध्ये कसं. अजून चाय विथ कोड एकदम बेस्ट 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 त्यांना पण बेस्ट. त्यानंतर जावावरती येऊ, जावावरती परत एक कोडवित दुर्गेश आणि दुर्गा सॉफ्ट, हे दोन चॅनल आहेत बेस्ट जे जावासाठी आहेत. दुर्गेश आहे कोडवित दुर्गेश, हा ॲडव्हान्स जावासाठी बेस्ट आहे आणि बॅकएंडसाठी म्हणजे जे आपल्याला जे थेरी नॉलेज पाहिजे कलेक्शनपर्यंत, जे पूर्ण जावा ॲक्च्युअल कोर जावा जे कोर आहे ते दुर्गा सॉफ्ट बेस्ट बेस्ट टीचर इन द वर्ल्ड फॉर इट म्हणून आपण शकतो जावासाठी. मग ते करू शकतो तुम्ही. त्यानंतर एसक्यूएलसाठी गेट स्मॅशर भारी शिकवलं आहे एसक्यूएल, एकदम प्रॉपर वे न बेसिकपासून एक ब्लॅकबोर्डवरती शिकवलेलं आहे, त्यामुळे ते बेस्ट वे आहे शिकण्यासाठी. मी तिथनं शिकलो कारण मला जे आमचे सॅम सर आहेत जन्मिनचे त्यांचं खरंच नव्हतं कळालं, मला भरपूर गोष्टी नव्हतं कळलं, मग त्यामुळे तिथून शिकलो होतो मी. त्यामुळे मी हे तीन प्रीरिक्विज सांगितले. त्यानंतर डीएसए पुढची गोष्ट झाली, त्यासाठी तुम्हाला प्रोग्रॅमिंग यायला पाहिजे, लॉजिक बिल्ड व्हायला पाहिजे. डीएसए करा नाही तर नका करू, पण हे तीन गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा आणि तीन गोष्टी या 25 दिवसात ओव्हरव्ह्यू तरी कव्हर झाला पाहिजे तुमचा, एकदा बघून झालं पाहिजे. डेली जे तुमचे 5-6 तास इन्व्हेस्ट करा. आजपासून जर्नी सुरू झाली लक्षात ठेवा, असं नाही की सिडॅकचा कोर्स सुरू झाला की सुरू त्यानंतर सुरू होईल, पण नाही, आत्ताच इन्व्हेस्ट करा तर तुम्हाला सिडॅकच्या कोर्समध्ये नक्की आणि 100% हेल्प होईल. या गोष्टी झाल्यात लक्षात ठेवा, आपल्याला जॉब कोणत्या कोणत्या गोष्टी देणार आणि त्याच्यावरती खरंच चांगले कमांड मिळवा आत्तापासून. आम्ही ज्या चुका केल्या तुम्ही नका करू प्लीज. डीएसए एक म्हणजे डीएसए रिॲक्ट जावा, एकतर एक तुम्हाला .NET आवडत असेल .NET SQL अशा म्हणजे दोनपैकी एक लँग्वेज तुम्ही चूज करू शकता. हे झालं डॅकसाठी. ओके प्लीज हे व्हिडिओ ऑलरेडी नक्की बघा आणि ऑलरेडी मी डॅकबद्दलचा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे, DBDAबद्दल शेअर केला आहे, ते व्हिडिओ नक्की बघा. माझ्या मित्रांनी भरपूर गोष्टी कव्हर केल्या, प्रॉपर व्यवस्थित सांगितलेलं आहे ऑल अबाउट डॅक. इथं लिंक येत असेल आय बटनला. हे एकदम मस्ट आहे बघणं तुम्हाला डॅक. जर DBDAबद्दल बोलूया, ठीक आहे. DBDAसाठी ऑल अबाउट DBDA तुम्ही लिंक व्हिडिओ बघत असाल, त्याच्यामध्ये प्री रिक्विजिट सांगितलेलं त्यांनी. कमलेश झालं, परत कार्तिक झालं, यांनी भरपूर गोष्टी कव्हर केल्या त्याच्यामध्ये. ओके DBDAबद्दल तर त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर परत ॲडव्हान्स ॲनालिटिक्स म्हणून एक DBDAमधला टॉपिक आहे जो थोडा टफ वाटतो मुलांना. स्टॅटिस्टिक हे पायथन आहे. त्यानंतर जावा DBDAवाल्यांना पण आलीच पाहिजे, कोर जावा पूर्ण DBDAवाल्यांना आहे, पायथन आहे, DBDA SQL मस्ट आहे. सगळ्यात पहिलं मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे DBDAवाल्यांसाठी SQL आहे. SQL सेम गेट स्मॅशरून करू शकता. जावा कोड विथ दुर्गेश आणि दुर्गा सॉफ्ट. ओके त्यानंतर ॲडव्हान्स ॲनालिटिक्सबद्दल जास्त आयडिया नाही, तुम्ही सर्च करा ॲडव्हान्स ॲनालिटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स, ह्या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजे. ते 4-5 मॉडेल्स आहेत जे DBDAचे इम्पॉर्टंट आहेत. परत लिनक्स झालं, लिनक्सबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. लिनक्स शिकवतात प्रॉपर, पण जे नॉन आय टी वाले त्यांना सगळ्यांना समजेल असं नाही, त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. DBDAसाठी प्रिपेअर करत असाल तर ऑल अबाउट DBDA तुम्ही नक्कीच बघू शकता. सो या गोष्टी मस्ट येतात. हा छोटा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल राहील असं मला वाटतं, म्हणून मी लवकरात लवकर बनवून आणि त्याला पोस्ट करून देतो. सो जर तुम्ही नवीन असाल तर परत एकदा तुम्ही सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता आणि शेअर नक्की करा. जे टेलिग्राम्स ग्रुप आहेत त्यांच्यावरती हेल्प होईल मुलांना, तुमच्या स्टोरीला शेअर करू शकता, त्याने की तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर होतील या गोष्टी. तर मी तुम्हाला सजेशन देतो की जे सनबीम ज्यांना सनबीम पुणे अलॉट झालेलं आहे त्यांच्यासाठी राहणं खाण्यासाठी म्हणजे कुठे कुठे प्लेसेस किंवा स्पॉट्स आहेत त्यासाठी सगळे सर्च करत आहेत. तर मी सांगतो सगळ्यात पहिलं आहे मुलींसाठी सगळ्यात पहिलं आहे सनबीमच्या 200-300 मीटरवरती सह्याद्री हॉस्टेल आहे. त्यानंतर आहे TCG मुली मुलांसाठी दोघांसाठी पण आहे. तिथं PG सिस्टीम आहे, तिथं 7,500-7,000 आसपास रेंट असतो. तिथं PG म्हणजे फ्लॅट्स येतं, पण त्याला डिवाइड केलं PG म्हणजे त्याला कन्वर्ट केलं PG याच्यामध्ये. त्यामुळं भरपूर गोष्टी तुम्ही चेक करू, जाऊन चेक करा तुम्ही तिथं. ऑलरेडी तुमचे फोटोज वगैरे
मी तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचे नंबर देतो, त्यांना तुम्ही कॉल करा, विचारा की अवेलेबल आहेत का, कारण त्यामुळे डायरेक्ट व्हिजिट करायची गरज नाही, तुम्ही फोटोज वगैरे त्यांना मागू शकता. त्यानंतर आहेत हाय माउंट आहे, तुम्ही जेव्हा सनमीमच्या थोडं पुढे गेल्यानंतर राईट साईडला वरती जाता, तिथं हाय माउंट म्हणून बिल्डिंग्स आहेत, 3 बिल्डिंग्स आहेत, तिथं फ्लॅट्स अवेलेबल आहेत, तिथं फ्लॅट सिस्टीम आहे, तिथं तुम्ही तुम्हाला फ्लॅट्स भेटू शकता. विप्रो सर्कलमध्ये मुलींसाठी चांगले पीजे अवेलेबल आहेत, म्हणजे कमी अमाऊंटमध्ये चांगली फॅसिलिटी अवेलेबल आहेत, मुलांसाठी पण आहेत. त्यानंतर पीजे अवेलेबल, भरपूर सारे पीजे अवेलेबल आहेत तिथं बघू शकतात. थोडं पुढे गेलं की लक्ष्मी चौकात पण भरपूर सारे पीजे अवेलेबल आहेत, त्यामुळं हे अकोमोडेशनचं जे डाऊट्स होता भरपूर सारे मुलांना विचारलाय मला, सो तो क्लिअर झाला याच्यामध्ये. त्यानंतर फेज वनमध्ये छत्रपती शिवाजी चौकामध्ये भरपूर पीजी अवेलेबल आहेत, तिथं पण बघू शकता. ज्यांच्याकडे बाईक आहे त्यांनी थोडंसं लांब इथं तरी चालेल, आणि ज्यांच्याकडे बाईक नाही त्यांनी जवळ TCG सारखं, हाय माउंट सारखं, विप्रो सर्कल सारखं इथं पाहिलं तर चालेल. मुलींसाठी शायदे हॉस्टेल आणि TCG दोन्ही पण चांगले, आणि विप्रो पण चांगले, विप्रो सर्कलला जेवायला वगैरे चांगलं असतं. फक्त एवढंच होतं की TCG आसपास जे राहतात त्यांना प्रॉब्लेम्स येतात थोडंसं जेवणासाठी. मी डिस्क्रिप्शनमध्ये अजून एक नंबर देतो काकूंचा, जो 80 रुपयाला डबा असतो, मी ऑलरेडी लास्ट डे इन सनमीम या ब्लॉगमध्ये मेन्शन केलं आहे, तिथं पण त्या डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर्स आहेत. सो होप तुम्हाला ह्या गोष्टी हेल्प होतील सगळ्यांसाठी, डॅक डिबडे कोण सगळ्यांसाठी, राहण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. सो होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू सो मच पूर्ण बघितल्याबद्दल, आणि जय शिवाय. Audio Jungle.